महाराष्ट्रामध्ये ईडी सरकार किंवा खोके सरकार किंवा मिंधे सरकार आहे, या सरकारला मुख्यमंत्री आहेत का काही कळत नाही, कारण मुख्यमंत्री कधी बोलतच नाहीत. त्यांना विचारलं तर ते सांगतील मी काळजी करू नका, पंतप्रधानांना मी सांगितलेलं आहे. पंतप्रधान म्हणाले त्यांनी 40 गावं घेतली तर घ्या, आपण पाकव्याप्त काश्मीर जिंकल्यानंतर 100 गावं आम्ही महाराष्ट्राला देऊ, असंही ते कदाचित सांगू शकतील, पण त्यांच्याकडनं काही अपेक्षा नाहीच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार कोणाला आहे? बाळासाहेबांचं हिंदुत्व, त्यांचे विचार मोडून तोडून टाकणाऱ्यांना अधिकार आहे आमच्यावर टीका करण्याचा? सत्तेच्या खुर्चीसाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार मोडले, हिंदुत्वाचे विचार सोडले आणि कॉम्प्रोमाइज केलं, तडजोड केली, त्यांना आम्हाला शिकवण्याची आवश्यकता. आता महाराष्ट्रातल्या गावांवरती कर्नाटकचे मुख्यमंत्री दावा सांगतायत, हाही एक महत्वाचा मुद्दा आहे, कारण आज महाराष्ट्रामध्ये ईडी सरकार किंवा खोके सरकार किंवा मिंधे सरकार आहे, या सरकारला मुख्यमंत्री आहेत का काही कळत नाही, कारण मुख्यमंत्री कधी बोलतच नाहीत. त्यांना विचारलं तर ते सांगतील मी काळजी करू नका, पंतप्रधानांना मी सांगितलेलं आहे. पंतप्रधान म्हणाले त्यांनी 40 गावं घेतली तर घ्या, आपण पाकव्याप्त काश्मीर जिंकल्यानंतर 100 गावं आम्ही महाराष्ट्राला देऊ, असंही ते कदाचित सांगू शकतील, पण त्यांच्याकडनं काही अपेक्षा नाहीच आहे. उपमुख्यमंत्री नेहमीप्रमाणे सर्वासर्व करतायत, पण सांगण्याचा मुद्दा काय की पक्षाचे किंवा राज्याचे मुख्यमंत्री विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या अखत्यारीतले हे त्यांच्या वरिष्ठांच्या मर्जीशिवाय काही बोलू चालू शकतात का? आणि ते जर नसेल तर मग बोंबईच ना, बोंबई जे काय बोललेत हे त्यांच्या वरिष्ठांच्या परवानगीशिवाय बोललेत का? म्हणजेच भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्राच्या अस्मितेवरती घाला घालण्याचा हा प्रयत्न, महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा प्रयत्न, महाराष्ट्राचे उद्योगधंदे इतरत्र पळून महाराष्ट्र बेकार कंगाल करण्याचा प्रयत्न हा त्यांचा पक्षाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे का? याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. आणि मला असं वाटतं बरेच जण आज पवारसाहेब पण बोललेत, स्वतः उदयनराजे बोललेत, संभाजीराजे पण बोलत आहेत, आणखीन सगळेच बोलत आहेत. आता वेळ आलेली आहे की जर ह्या राज्यपालांना हटवलं गेलं नाही तर या महाराष्ट्र द्रोह्यांचा विरोध तमाम महाराष्ट्रप्रेमींनी एकत्र येऊन केला पाहिजे. आणि या 2-3 दिवसात 2-4 दिवसामध्ये आपण वाट बघूया. मी तमाम महाराष्ट्रप्रेमींना आवाहन करतोय, आवाहन म्हणजे विनंती करतो आहे की हे असंच चालत राहिलं तर आपल्या डोळ्यात देखत आपल्या या शूरवीर म्हटल्या जाणाऱ्या राज्याची ही आबरू किंवा आबरूची लखतरं ही वेशीवरती ही टांगतायत आणि ती आपल्याला नुसतं बघत बसावी लागतील. म्हणून आपण आत्ताच वेळ आहे सगळ्यांनी एकत्र येऊन एक खणखणीत आणि दणदणीत इंगा या महाराष्ट्र द्रोह्यांना हा दाखवलाच पाहिजे. मग त्याला महाराष्ट्र बंद करायचं आहे, मोर्चा काढायचा आहे, काय करायचं आहे, तर या सगळे जे महाराष्ट्रप्रेमी आहेत मग मी पक्ष वगैरे बाजूला ठेवून सगळ्यांना आवाहन करतोय, अगदी भारतीय जनता पक्षातले महाराष्ट्रप्रेमी लोक जरी सोबत आले तरी त्यांना सुद्धा मी आमंत्रण देतोय की तुम्ही या, कारण पक्षीय राजकारणात जर आपली अस्मिता आणि राज्य चिरडलं जाणार असेल तर मग आपण मात्र छत्रपतींचं नाव घ्यायला नालायक आहोत. गेले 4-5 महिन्यामध्ये जे काही आमचं खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारातलं शिवसेना भाजपा युतीचं सरकार जे काम करत आहे त्यामुळे हे सगळं पायाखालची वाळू सरकली आहे, छातीत धडकी भरली आहे काय होणार पुढे, आणि सगळे जे काही आता प्रकार आहेत त्यातूनच पुढे येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार कोणाला आहे? बाळासाहेबांचं हिंदुत्व, त्यांचे विचार मोडून तोडून टाकणाऱ्यांना अधिकार आहे आमच्यावर टीका करण्याचा? सत्तेच्या खुर्चीसाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार मोडले, हिंदुत्वाचे विचार सोडले आणि कॉम्प्रोमाइज केलं, तडजोड केली, त्यांना आम्हाला शिकवण्याची आवश्यकता. कुठल्याही मंदिरामध्ये जाण्यासाठी आम्हाला कुठल्याही प्रकारचा अडथळा वाटत नाही. जे करतो आम्ही ते उघडपणे करतो, आणि काल तर आम्ही जे उघडपणे, माझ्यावर 2 मंत्री होते, सगळे मीडिया तुमचे होते, आणि आम्ही जे काही लपून छपून करत नाही, परंतु आम्ही जे करतो ते उघडपणे करतो, दिवसा ढवळ्या करतो. काही लोकांना त्याची, काही लोक लपून छपून करतात, त्यामुळे आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही. दुसरी गोष्ट, हात दाखवण्याचा विषय, आत्मविश्वास होता म्हणून तर 50 आमदारांसोबत 13 खासदार माझ्याबरोबर आले. हे जे काही सरकार होतं महाविकास आघाडीचं सरकार, ते कुणाचं काम करत होतं, कुणासाठी सरकार चालवत होतं हे सर्वसामान्यांना मान्य नव्हतं. म्हणून सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलेलं आहे. आणि हात दाखवायचा विषय जर म्हणाल, हात आम्ही 30 जूनला ज्यांना दाखवायचं त्यांना दाखवलेला आहे, चांगला हात दाखवलेला आहे.